नमस्कार, मी सुनील शेळके फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज सर्व महाराष्ट्रातील जनतेशी, विशेष करून माझ्या तरुण बांधवांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण देश आणि जग ठप्प झालेला आपण सर्वजण पाहतो आहे. परंतु आपला देश हा सुरक्षित राहिला पाहिजे. ह्या देशातला प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहिला पाहिजे. याकरता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, या राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय राजेशजी टोपे व सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, पोलीस खात्यातील देखील अधिकारी बांधव आहेत, माझे कर्मचारी बांधव आहेत, हे देखील प्रामाणिकपणे काम करताना, परिश्रम घेताना आपण सर्वजण पाहतोय. ही जबाबदारी फक्त सरकारची किंवा प्रशासकीय यंत्रणेची नाही आहे, ही जबाबदारी सर्व आपल्या देशातील नागरिकांची आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेला मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपलं राज्य, आपला देश, आपलं गाव हे सुरक्षित राहण्याकरता आपल्याला राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने जे जे निर्बंध घालून दिलेत त्याचा आपण आजपर्यंत पालन केलं आहे. त्यामध्ये केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला, मास्क लावणे, सॅनिटायझरने किंवा साबणाने स्वच्छ हात धुणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, हे जे जे आपल्याला उपाययोजना या कोरोना व्हायरसवरती मात करण्याकरता दिलेल्या आहेत त्या आपण आजपर्यंत पाळतो आहे. तरी देखील आज आपल्या राज्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा हा जवळपास 1000 पोचलेला आपण सर्वजण प्रसारमाध्यमातून पाहत आलेलो आहे. येणाऱ्या काळामध्ये राज्य शासन किंवा केंद्र शासन लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतील, आपल्याला अजून किती निर्बंध घालतील, या सर्वांचं आपण पालन करणं ही आपल्या सगळ्यांची नैतिकता किंवा ही सर्वांची आपली जबाबदारी आहे. आज मावळ तालुक्यामध्ये आम्ही गेले 15 सर्व स्तरावरती काम करत असताना लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक संस्था असतील, वेगवेगळे राजकीय पक्ष असतील, हे सर्वजण आज मदतीला धावून येताना मला पाहायला मिळते. आज मावळ तालुक्याचा माझा विचार केला तर शहरी आणि ग्रामीण असा हा संपूर्ण तालुका आहे. आणि या तालुक्यामध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून देखील हजारो नागरिक हे स्थलांतरित झाले होते. परंतु कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे आज परत गावाकडे आलेले जवळपास आम्ही जे नागरिक पाहतोय ते 5000 अधिक नागरिक परत आपल्या घरी आलेले आहेत, आपल्या गावाकडे आलेले आहेत. आणि ते देखील जे जे निर्बंध घालून दिलेत मग त्यामध्ये क्वारंटाईनसुद्धा स्वतःहून नागरिक झालेत. डॉक्टर्स त्यांच्याशी संवाद साधतायत, पोलीस खात्यातील कर्मचारी देखील त्यांच्यावरती नजर ठेवून आहेत, गावातील वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संस्था ह्या देखील त्यांच्या मदतीला धावून जात आहेत. हे सगळं होत असताना आपले पुढचे दिवस अजून कठीण होऊ नये. आपल्याला कोरोना व्हायरसवरती मात करायची आहे, हे युद्ध, ही लढाई जिंकायची. आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री दादा, आरोग्यमंत्री हे देखील राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक लोकप्रतिनिधीशी संवाद साधून विचारपूस करतायत. आम्हाला देखील आवर्जून फोन करून विचारलं जात आहे की आपल्या तालुक्यातली काय परिस्थिती आहे, आपण कुठं कमी पडतोय का,
आमच्याकडनं कुठली गरज अजून आपल्याला आहे का, हे सगळं विचारत असताना आम्हाला देखील काम करताना एक उत्स्फूर्तपणे काम करावंसं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार हे आज खरं तर अडचणीच्या काळामध्ये गोरगरीब सर्वसामान्य दीन दुबळ्या व्यक्तींपर्यंत शासकीय योजना पोहोचली पाहिजे, त्यांना उपासमारीची वेळ येऊन दिली नाही पाहिजे, याकरता प्रामाणिकपणे काम करते. आरोग्यमंत्री राजेशजी टोपे आपण तर सर्वजण पाहतोय, संपूर्ण राज्य देखील त्यांचं कौतुक करते, खूप शर्तीचे प्रयत्न करतायत. पोलीस खातं देखील नागरिकांना आव्हान करते की आपण घराबाहेर पडू नका, कारण असेल इमर्जन्सी असेल तरच आपण घराच्या बाहेर यावं. शेवटी प्रशासकीय यंत्रणा आपल्या परीनं जेवढं काम करता येईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करत असताना आपण सहकार्य करणं हे आपल्यासाठी सहकार्य आहे, आपल्या सुरक्षतेसाठी सहकार्य आहे, आपल्या आरोग्यासाठी हे सहकार्य असणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्यामधला कोरोना आपल्या देशातील कोरोना व्हायरस हा हद्दपार झाला पाहिजे, आणि हद्दपार करत असताना आपण सर्वांनी सहकार्य कराल हीच खरं तर माझी मनापासून अपेक्षा आहे. मावळ तालुक्यामध्ये आम्ही काही वेगवेगळे पॅटर्न राबवले, मग त्यामध्ये भाजी विक्रेत्यांचा आम्ही एक पॅटर्न राबवला की प्रत्येक वॉर्ड निहाय जी आपली रचना आहे त्या रचनेप्रमाणे आम्ही भाजी विक्रेत्यांना बसवलं, त्या भागामध्येच नागरिकांनी 5 फुटाचं अंतर ठेवून भाजी खरेदीला आलं पाहिजे, ते येत असताना मास्क लावलं पाहिजे, सॅनिटायझरनी हात क्लीन केले पाहिजे. आम्ही जे ज्या योजना राबवल्या त्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक केलं. आज मावळ तालुक्यातील आदिवासी भाग आहे, डोंगरी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, जे आज पोटाची खळगी भरण्याकरता नोकरी व्यवसाय पाहिजे, हाताला काम पाहिजे, म्हणून महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले ते माझे बांधव आहेत. आज परप्रांतीय देखील नागरिक या तालुक्यामध्ये रोजगाराच्या निमित्तानं आलेले आहेत. ह्या प्रत्येक व्यक्तीला उपासमारी होऊ नये याकरता मावळ तालुक्यातील सामाजिक संस्था, वेगवेगळे राजकीय पक्ष यांनी देखील पुढाकार घेऊन आम्ही धान्य वाटप ही योजना सुरू करण्याचं निश्चित केलं. आणि सांगायला आनंद वाटतो की जवळपास 22,000 कुटुंबांना 1 महिन्याचं धान्य हे वाटप करण्याकरता नागरिकांना किंवा वेगळ्या सामाजिक संस्थेनं पुढाकार घेऊन एकत्रित केले. फक्त सामाजिक संस्था किंवा राजकीय पक्षांनी याच्यामध्ये हातभार लावला नाही तर आमच्या मावळ तालुक्यातील शिक्षक जे आहेत, जे गुरुजन वर्ग आहे, त्यांनी देखील एका कुटुंबाला महिन्याचं धान्य हे मिळालं पाहिजे, त्याकरता त्यांनी देखील हातभार लावला. जे नोकरी व्यवसाय करतायत त्यांनी देखील यामध्ये पुढाकार घेतलाय. आणि म्हणून आज आम्ही मावळ तालुक्यामध्ये जो पॅटर्न राबवतोय की किमान 1 महिनाभराचं धान्य, कडधान्य, मसाले हे त्या कुटुंबाला पोचले पाहिजे किंवा मिळाले पाहिजे, तो देखील प्रयोग आमचा यशस्वी होताना आम्हाला पाहायला मिळतोय. नागरिकांनी जर हातामध्ये घेतलं, एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण पुढाकार घेतला, तर मला असं वाटतं की राज्य शासन किंवा केंद्र शासन जी मदत त्यांच्या स्तरावरती करते त्याही पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकांनी पुढाकार घेतल्यावरती केंद्र शासन किंवा राज्य शासनावरती देखील आपण अवलंबून न राहता आपल्या स्तरावरती देखील आपल्या नागरिकांची 2 वेळची किमान खाण्याची गरज ही भासू शकतो किंवा त्यांची उपासमारीची वेळ ही येऊन देणार नाही. आज राज्य शासनाच्या माध्यमातून
आरोग्याच्या संदर्भामध्ये देखील आम्हाला वारंवार विचारणा केली जाते. आपल्याला कुठले औषधोपचार किंवा जे जे रुग्ण येतील त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नये याकरता देखील वेगवेगळ्या भागामध्ये क्वारंटाईनसाठी वेगवेगळे विभाग नेमले गेलेले आहेत. वेगवेगळे डॉक्टर्स देखील त्या भागामध्ये दक्षता घेऊन काम करतो आहे. हे सगळं होत असताना मी फक्त माझ्या महाराष्ट्रातील जनतेला एवढीच विनंती करेल की हा देश आपला महाराष्ट्र हा सुरक्षित ठेवण्याकरता आजपर्यंत प्रत्येक जनतेनं प्रत्येक व्यक्तीनं जे सहकार्य केले हे सहकार्य पुढच्या काळामध्ये करणं हे अपेक्षित आहे. फक्त राजकीय पक्ष पदाधिकारी शासन केंद्र शासन लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संस्था यांची जबाबदारी नाही आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज माझा पोलीस खात्यातील देखील बांधव, माझा आरोग्य खात्यातील देखील बांधव, माझी भगिनी ही स्वतःचा परिवार स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून मेहनत घेत आहेत, परिश्रम घेत आहेत, आपल्या जीवावरती उदार होऊन जे जे कोरोना व्हायरसचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांना देखील बरं करण्याकरता परिश्रम घेताना आपण पाहतोय. ह्या सर्वांना आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा तर नक्कीच आहे. परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एवढंच म्हणेल, सर सलामत तो पगडी पचास. त्यामुळे आपण सगळे सुरक्षित राहिलात तर आमच्यासारख्याला देखील आनंद वाटेल, आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं तर आम्हाला देखील अभिमान वाटेल, आणि हा देश सुरक्षित राहिला तर नक्कीच आम्ही देशाचे नागरिक म्हणून आम्हाला देखील स्वाभिमानानं राहायला आनंद वाटेल. एवढंच आपल्याला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करतो. आपण सर्वांनी आपल्या स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपण घराबाहेर काम नसताना पडू नका एवढीच आपल्याला विनंती करतो. आज राज्य शासन केंद्र शासन वेगवेगळे खात्यातील अधिकारी माझे डॉक्टर्स सगळेजण परिश्रम घेत आहेत, हे सगळे आपल्यासाठी घेत आहेत. त्यामुळे आपल्याला पुनश्च एकदा विनंती करतो की कोरोनावरती मात करायची आहे, हे युद्ध जिंकायचं आहे, आपल्याला आपला देश सुरक्षित ठेवायचा आहे, त्याकरता आपण सर्वांनी सहकार्य कराल. नमस्कार.